हे करताना पहिला ज्यूस प्यायचा आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमध्ये कच्च्या पालकाचा. मी मगाशीच सांगितलं हा अँटीव्हायरस आहे. ज्याच्या घरात हिरव्या पानांचा ज्यूस आहे, पालकाचा ज्यूस आहे, त्याच्या घरात कुठल्या व्हायरसची यायची हिंमत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणून कोरोनामध्ये आम्ही आयसीयूमध्ये जाऊन लोकांना हाताने ज्यूस पाजलेले. ज्या काळात बापाजवळ पोरगा येत नव्हता त्या काळात आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन हाताने ज्यूस पाजलेले. त्याच्यानंतर इथं आजूबाजूला आम्ही 125 लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना हाताने ज्यूस पाजले. आम्ही कधी कुठलं घाबरलो नाही. हा आमचा ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता, ही आमची आमच्या साधनेवर असलेला विश्वास होता. कारण आमची साधनेचे सिद्धांतच सांगता का जहा कुडावा हा किडा. मग आमच्या शरीरामध्ये जर आम्ही शुद्धी करून राहिलेलो आहे, रोजचं आम्ही हेच काम करतोय, तर आमच्या शरीराला प्रॉब्लेम येईलच कसा. आम्ही न्यूट्रल लाईफ जगू. आम्हाला कोरोनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आम्हाला जाणवला नाही. हे जे आहे हे आम्ही जर करतोय तर आम्ही हेच सांगतो का हे सोपं आहे. फक्त आहे ना अगदी डिझॉल्व्ह होऊन करा, इन्व्हॉल्व्ह होऊन नका करू. आता त्याला काहीतरी कोणतरी सांगितले, पैसे भरले, आता करून पाहू. मनापासून करा. तुमची तर लाईफ नाही बदलणार केवळ, तो तुमच्या बरोबर तुमच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांची लाईफ बदलेल. हा साधा प्रकार नाहीये. म्हणून समजून उमजून करा. हे ऋषींचा रस्ता आहे, ह्या रस्त्याला लागायला भाग्य लागतं. पूर्व सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. भगवंत कोणाला नाही आवडत, त्याला पुण्य लागतं. तसं या रस्त्याला लागायला मागचं पुण्य लागतं, तेव्हा हे रस्त्याला लागतात. नाही तर तुम्ही कितीही सांगा एखाद्याला, कोणीच ऐकणार नाही. वेळात काढतात, हसतात आपल्याला, हे काय काय पण सांगतात. खायचं कच्चं नव्हे, समजत नाही लोकांना. म्हणून प्रॅक्टिकली रिझल्ट दाखवा. हे बंदच झालं पाहिजे फाईल तुमची 15 दिवसांमध्ये. हे मी तुम्हाला सांगतोय, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील, निश्चिंत राहा. आता हा जो ज्यूस आहे हा कसा बनवायचा, पुस्तकात दिले मी माझ्या. 350 ग्रॅम पालकची पानं, त्यात सेंधो मीठ, गुळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथंबीर, चाट मसाला देईन मी ते. हा आपला वेगळा आहे, आपण घरी बनवतो, बाहेर तर नाही बाजारातला. हे सगळं मिक्सरमध्ये टाका. त्याच्यात मी एक चम्मच जी माझी जामून पावडर आहे त्याच्यामध्ये मी आवळा, जिरा वगैरे बऱ्याच काही गोष्टींनी मी बनवलेली आहे. नॅचरली पानांची ती तोडून आणायला कोणाला वेळ नाही. ते तुम्ही एक ग्लास पाण्या ह्याच्यामध्ये पालकच्या ज्यूसमध्ये मिक्सरमध्येच टाकून द्यायची, ती मिक्स होऊन जाते. ते काही औषधं नाही, आमच्याकडे औषधा प्रकार कुठलाही नाही. तर हे गाळून घ्यायचं. हा जो मिक्सरमध्ये बनवलेला ज्यूस आहे तो ह्या नायलनच्या जाळीमध्ये देईल ती मी तुम्हाला. ती गाळून घ्यायची अशी चारी बाजूनी पकडून, अगदी पाणीपुरीच्या पाण्यासारखा ज्यूस तयार होतो. आपल्या घरात लहान मुलं, मी आता तुम्हाला दाखवतो, एक डॉक्टर आहे, त्यांनी आजच मला त्यांच्या लहान मुलांचं व्हिडिओ फोटो पाठवले. अगदी ती मुलं शाळेत जाताना अगदी छोटीशी आहे, म्हणजे अगदी 3-4-5 वर्षाची असतील. रोज ग्लास ग्लास भर दूध ज्यूस पितात आणि ज्यूस पिऊनच शाळेत जातात. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर तेज पहा. अहो एक डॉक्टर आपल्या मुलांना हे देऊ राहिलेले, इथे येऊन गेलेले माझ्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो बरं. त्याच्याही पुढे अजून सांगतो का, आमच्या इथे मुंबईला राहतात, इथे इथले मुंबईला गेले, त्यांचं जे बाळ आहे अगदी 2-3 महिन्याचं पण बाळ नाही, त्यांनी कधीच बाहेरचं दूध पाजलं नाही. त्यांनी चमचा चमचा ग्लास आपल्या याचा पालकचा ज्यूस चमचा चमचा पाजलाय, त्याचे व्हिडिओ आहे. आणि ते बाळ इतकं छान पिऊ राहिलेले. अहो हे सगळं नॅचरल आहे, याच्यात साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे. आपण घाबरतो जितकं का त्याच्यात रासायनिक खतं असतात. 100% पेस्टिसाईड गोळी खाताना आपण डॉक्टरला विचारित नाही या गोळीचे साईड इफेक्ट काय आहे की नाही. आणि इथं मात्र 25% पण त्याच्यावरती रासायनिक खतं मारलेली नाही, तर आपण किती घाबरतो. अहो सोपं आहे, भाज्या आणल्या तुम्ही हळदीच्या पाण्यात धुवा, शेंदा पाण्यात धुवा, शेंदा मिठाच्या किंवा गरम पाण्यात धुवा किंवा साध्या पाण्यात धुवा, ते निघून जातं, त्याचं काय घाबरण्यासारखं आहे. म्हणून हे जे आहे ना हे डोक्यातनं काढून टाका, नाही तर मग स्वतः भाजीपाला पिकवा. तेवढा तर वेळ नाही माणसाला, म्हणजे मिळतं ते चांगलं मिळालं समजून घ्या, काही नुकसान होणार नाही. दोन घ्यायचं आणि तो ज्यूस कसा बनवायचा सांगितलं मी तुम्हाला. 350 ग्रॅम पालक, त्या सेंधो मीठ, गुळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथंबीर, चाट मसाला, एक चम्मच जामून पावडर दिल ती मी काढून घ्यायचा. हा ज्यूस 3 तास टिकतो. कुठं ड्युटीवर जायचं आहे तुम्हाला तर बॉटलमध्ये थर्मसमध्ये घेऊन जायचा, 3 तास टिकतो. फ्रीजमध्ये ठेवू शकता, बर्फाचा तुकडा टाकून सरबत म्हणून पिऊ शकता आणि अगदी आनंदाने प्यायचा. ज्या गोष्टीवरती आपण प्रेम होतो ना ती गोष्ट छान होते, अन्यथा त्याच्यामध्ये दोष दिसता. आपलं निसर्गावर प्रेम पाहिजे, देवावर पाहिजे, स्वतःवर पाहिजे. आपण स्वतःसाठी करतोय. इंजेक्शन्स आवडत नाही, गोळ्या औषध आवडत नाही, खातोच तरी माणूस आहे की नाही, पण त्याचे साईड इफेक्ट आहे, याचे साईड इफेक्ट नाही आहे. हे घ्यायचं आपल्याला. हा जो ज्यूस, याच्यात वायू तत्व राहतं जे पोटाला मोकळं करतं. आज सगळ्यांना जवळपास पोटाचे प्रॉब्लेम आहे, त्याचं कारणच ते पोट साफ आहे. मी पुन्हा तेच सांगतो, परंतु म्हणायला मी म्हणतोय पोटाचे प्रॉब्लेम आहे. त्यासाठी किती किती प्रकार करतात, किती चालता फिरता, सकाळी मी रोज येत पाहतो, एवढं चालता घामाघूम होता तरी पोट साफ होत नाही. त्याचं कारण बॉडी, त्याचं कारण हे एक अंधश्रद्धा आहे का पाण्याने पोट साफ होतं, हे डोक्यात काढून टाका. मी तर नेहमी सांगतो का पाण्याचा मार्ग जो युरिनच्या माध्यमात नाही, मला शयामध्ये असलेला कचराचा त्याचा काही संबंध येतच नाही. किती पाणी प्या, पोट साफ होण्यासाठी वायुतत्वाची आवश्यकता राहते. कारण पाण्याला पण बाहेर धक्का मारायला वायुतत्व लागत राहतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये 5 वायू, प्राण अपान उपान, प्राण अपान उदान व्यान समान, हे 5 वायू जोपर्यंत प्रभावी होत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरातलं पाणी सुद्धा बाहेर येणार नाही. म्हणून कित्येक लोकांना प्रोस्टेटचा प्रॉब्लेम होतो, लगेच बाहेर येत नाही, अडकून पडते, टॉयलेटला तर होतच नाही. हे कशामुळं, तर कमजोर झालाय वायू, कुपित झालाय वायू.
आणि म्हणून आपल्याला हे पॉवरफुल बनवायचे असतील तर ते हिरव्या पानांमधून मिळतात. म्हणून पशूचे पोट आपल्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे आहेत, बघा ते किती तब्येत शिरे, पण पोटाचा प्रॉब्लेम कोणालाच नाही, हिरव्या पानांचा हा परिणाम आहे. कारण त्याच्यात कुठल्याही झाडाची पानं म्हणतो मी, ज्याला पशु खातो ती पानं, ज्याला पशु तोंड लावतो ती पानं, तंबाखू वगैरे जे आहे त्याला पशु तोंड लावत नाही, अशी काही कुठली पानं आपल्या याच्यात टाकायची नाही. झाडांची पानं कुठली तर ज्या फळं आपण खातो किंवा ज्याला पशु तोंड लावतो ती सगळी औषधी राहतात. पण आपल्याला एवढे अगोरी प्रयोग पुढे जायचे नाही, आपल्याला आता सोपे करायचे, भाजी बाजारात मिळतात त्या पानांचा भाज्यांचा उपयोग करायचा. तर पालकचा ज्यूस बनवा, आपल्याला बनवायचा रोज पालक बनवा, पालकाच्या ज्यूसनी सुद्धा किडनी स्टोन निघून जातो आणि किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. डोक्यातनं सगळे हे भ्रम काढून टाकायचे. हे मी तुम्हाला सगळं समजवेल माझं सगळं बोलणं झाल्यावरती. तुमच्या गोळ्या कशा घ्यायच्या ते पण मी तुम्हाला समजवतो. आता फक्त पहिले मी दिनचर्या समजवतोय. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, तर बिलकुल देवावरती विश्वास ठेवा. आजपर्यंत डॉक्टरवर ठेवला, इथून पुढे पण ठेवा. डॉक्टर हे आपल्यासाठी देवच आहे, इमर्जन्सीला डॉक्टरच कामाला येतात. परंतु रोज आपण गोळ्या खाणार नाही आणि डॉक्टरला सुद्धा आवडणार नाही रोज गोळ्या खाणं. म्हणून आपल्याला इमर्जन्सीसाठी आवश्यक आहे. पण माझ्या बीपी आणि डायबिटीससाठी ना हातपाय मानपाट कंबरदुखीसाठी डॉक्टर नाही, हे लक्षात ठेवा. हा जो ज्यूस आहे याच्यामध्ये क्लोरोफिल राहतं, ज्याने तुम्हाला स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन, कोरोना सारखे व्हायरस कधीच जवळ येणार नाही. कोरोना येऊन गेला याचा अर्थ दुसरा व्हायरस पुढे येणार नाही असं होणार नाहीये. त्याच्यामुळे याच्यापेक्षाही भयानक व्हायरस येऊ शकतात ते किंवा आणू शकतात ते. म्हणून मला म्हणायचं काय आहे, काय तयार राहा, मग तयार राहा. आता तहान लागली तर वीर खोदू नका, त्याच्यासाठी तयार राहा. म्हणून आपलं शरीर असं तयार करा का पुढे कोणताही व्हायरस आला तर आपल्याला कुठलाही त्याचा परिणाम जाणवणार नाही. आज थोडं जरी काही वातावरण बदलतं, सर्दी होते, कफ होतो, व्हायरस गेले आतमध्ये, तुम्हाला कळलं पण नाही, आपण कमजोर आहोत, आपल्याला हा त्रास नाही झाला पाहिजे. यासाठी हा पालक ज्यूस प्यायचा. मग लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हे ज्यूस प्या. तुम्हाला सांगतो किती रुपये लागतात, 10 रुपयाची पालक, पण तुमच्या अख्ख्या घराचं औषध आहे. आणि त्यांनी काय ह्या रसाहार करणार ना 15 दिवसांमध्ये. मी मगाशी सांगितलं स्किन मध्ये ग्लो येतो, या वायुतत्व या क्लोरोफिलमुळे तुमचे खूप सारे फायदे होणार आहेत. हा 3 तास टिकतो, 1 ग्लास ज्यूस म्हणजे एका जेवणाची ताकद आहे. तुम्ही अशा 4 पोळ्या खाल्ल्या ना तर 14 तास पचायला लागतात. 14 तासामध्ये एवढा ज्यूस बनतो, बाकीची घाण बनते. गॅस ऍसिड कफ, हा तो गॅस ऍसिड कप आहे. हा वाढला गॅस कुठं असतो, जिथं गोबर येते. आता जिथं गोबर येते तर आपण 5 मिनिटं थांबू शकत नाही. आतला देव कसं काय स्वस्त राहील, तो कसा तुम्हाला स्वस्त बसू देईल. दिवसभर गॅसेसची तकलीफ होतीये. हा याचा अर्थ काय, बॉडीमध्ये पाहू शकत नाही असा कचरा भरलेला आहे गॅसेस. आणि गॅसेस झाले काय होणार, वात होणार. वात झाला तर काय होणार, सांधिवात, आमवात, पेशीवात या तिघांपैकी काहीतरी होणार. सांधिवातामध्ये काय होणार, जॉईंट पेन होणार. आमवातात पोट दुखणार, पेशीवातात स्नायू दुखणार. तुम्हाला कुठंतरी काहीतरी शरीरामध्ये दुखतंय, चमका येतात, ते काहीतरी होतंय, समजून घ्यायचं. वात वाढलाय म्हणजे गॅस वाढलाय. मग गॅस कशापासून तयार झाला, गॅस शिजवलेल्या पदार्थापासून तयार होतोय. गोबर कशापासून तयार होतोय, शिजवलेल्या पदार्थापासून तयार होतोय. थोडे दिवस बंद ठेवा ना, मोकळे व्हा. गॅस नॉर्मल झाला, वात नॉर्मल होईल तर दुखणं बंद होईल. म्हणून तर माझा संधिवात बरा झाला, जे कुठले डॉक्टर बरे करू शकत नव्हते ते घरी कसं काय बरं झालं, कारण जेवण थांबवलं. जेवण थांबवलं, गॅसेसची मात्रा नॉर्मल झाली. आणि आज डॉक्टर सांगता वजन कमी करून या. अहो वजन कमी करून येऊन जर दुखणे बंद झाले असते तर बारीक माणसाला कधीच हातपाय मानपाट कंबरदुखी झाली नसती. अहो प्रत्येकाला सेम प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण गाडी 2 व्हीलर असो का मालट्रक असो, सर्व्हिसिंग करावीच लागते. म्हणून फक्त वजन 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 टार्गेट ठेवू नका. वजन तर तुमचं कमीच होणार आहे, पण वजनाबरोबर आपल्याला शरीरामध्ये स्वास्थ्य हवं. सकाळी उठल्यापासून माझी जी एनर्जी रात्री झोपेपर्यंत टिकली पाहिजे, त्यासाठी हा रसाहार आपल्याला करायचा आहे. मग आता हा जो ज्यूस आहे हा घ्यायचा दिवसभरामध्ये 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास काय तुम्हाला घ्यायचे घ्या. मला म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार 2 ग्लासा जेव्हा जास्त जात नाही, पण गेला तर लूज मोशन्स होतात. कारण जास्त पिलं का लगेच लूज मोशन्स होतात. आणि लूज मोशन्स होणं याचा अर्थ असा आहे का तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह हो राहिला, शरीर सगळं सफायला लागलंय, मोकळं हो राहिलंय, त्याच्यात घाबरण्यासारखं काहीही नाहीये. पण तुम्हाला असं वाटत असेल त्रास नको तर सुरुवातीला 1/2 ग्लास घ्यायचा, मग थोड्या वेळाने 1/2 ग्लास घ्यायचा. आपल्याला जसं वाटतं हा आता पतलाय, मग 1/2 ग्लास घेत गेलं गेलं, 1-1 ग्लास घेत गेलं तरी चालेल. नंतर सवय झाली मग 2-3 ग्लास सहज निघून जातात, काही त्रास होत नाही. मग ऍक्च्युली हा त्रास नाही, हे तोपर्यंतच होईल जोपर्यंत बॉडीमध्ये टॉक्सिन येईल. एकदा सफाई झाल्यावर मग हा त्रास नाही होत. आता त्यानंतर दिवसभरामध्ये काय, तर दिवसभरामध्ये सीझनल फळं पाहिजे तेवढी, पाहिजे तितकी खाऊ शकता, त्याला काही लिमिट नाही. पण ती कधी खावी, तर भूक लागेल तेव्हा. तुमची भूक वेगळी असेल, यांची वेगळी असेल, प्रत्येकाची प्रकृतीनुसार भूक लागते. मग आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण खायचं. मग आता ते 12 ते 5 दरम्यानचा हा टाइम आहे. मग 12 तुम्ही ज्यावेळेस ज्यूस घेताय किंवा 10-11 घेताय तर तुम्हाला 3-4 तास भूक नाही लागत. एका पालकाच्या ज्यूसमध्ये एका जेवणाची ताकद राहते, त्यामुळे आपल्याला भूक नाही लागत. आपल्याला थकवा नाहीत, आपल्याला आळस नाहीत, आपल्याला झोप नाही येत, आणि आपलं काम जे आहे ना ते जबरदस्त राहतं. आज दुपारी बघा जेवण केलं नाही तर माणसाला झोप यायला लागते. त्याचं कारण बॉडीत ऍसिडची मात्रा वाढते. ऍसिडची मात्रा वाढली का पहिला परिणाम डोळ्यावर होतो. आणि आतली शक्ती सांगते का तू झोप मला पचवायचे. म्हणून बघा जेवण केल्यानंतर माणसाला झोपच येते. आणि आजचं विज्ञान काय सांगतं, जेवण केल्यानंतर चालायचं, फिरायचं किंवा काही असेल ते कामं करायची. आणि आपलं पहिलं शास्त्र काय सांगतं,
भुक्त्वा राजवदास येत यावत अन्न मुमोगता न धावन्न प्लवनीती मृत्यूर धावत ती धावत खाना खाने के बाद राजा की तरस हो जाओ नाहीतर काय होईल तुम्ही चालाल फिराल एक्झरसाइज कराल काही जे कराल ना तर तुमच्या मागे मृत्यू धावतील म्हणून आज विज्ञानयुगामध्ये माणूस 60-70 पुढे जाऊन राहिलाय आणि जे काही जातात ते सगळे आजारीच आहे कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त आहे नीट बघा मी काय सांगतोय तुम्हाला त्या गोष्टी या प्रॅक्टिकली मग माझं म्हणणं काय कोण सत्य आणि कोण असत्य याचे डिबेट करण्यापेक्षा प्रॅक्टिकली आपण अनुभव ना अनुभव मग आता मला एक सांगा डिबेट करण्यापेक्षा आम्ही लोकांना काय सांगतो का बाहेरचे खरं बोलताय सत्य आहे का आमचं सत्य यापेक्षा एक काम करा तुम्ही स्वतःच ऐका तुम्ही जेवण पोट भर करतात ना त्यावेळेस तुम्हाला इंडिकेशन कसले येतात कामाचे येतात का आरामाचे येतात तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा जेवण ज्यावेळेस आपण करतो मग आता कोणाचं ऐकायचं दुनियाचं ऐकायचं नाही आपल्याला कोणाचंच नाही ऐकायचंय स्वतःच ऐकायचंय कारण स्वतःच्या हातला देव आहे ना तो मोठा डॉक्टर आहे मग तो तुम्हाला जर इंडिकेशन देतोय ज्यावेळेस तहान लागते त्यावेळेस तुम्ही पाणी पिणार ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस तुम्ही आतला ऐकणार जेवण करणार त्यावेळेस तुम्हाला झोपायचं त्यावेळेस तुम्ही झोपणार मग पोटभर जेवण केल्यानंतर तुम्हाला इंडिकेशन कसले राहिले आरामाचे जाताय ना मग तुम्ही काय करता ते तुम्ही झोपत नाही मग त्यावेळेस सगळं प्रेशर कशावर येतं सगळं प्रेशर मेंदूवरती येतं कारण आपण एकावेळी दोन कामं करीत नाही आपण एकावेळी दोन कामं करीत नाही एक तर तुम्ही स्वयंपाक कराल एक तर तुम्ही अभ्यास कराल एक काहीतरी कराल नाही तर तुमची चिडचिड होईल मग त्याप्रमाणे आतली शक्ती एक तर तुमचा मेंदू सांभाळत नाही तर एक तर तुमचं पोट सांभाळत म्हणून जोपर्यंत जेवण करत नाही ना तोपर्यंत आपण छान अभ्यासही करतो आणि पटापट कामं ओरखून घेतो नीट विचार करा सकाळी तुम्ही जेव्हा उठतात तुम्ही जर म्हणतात जेवलं नाही तर माझं कसं होईल मग मला सांगा सकाळी उठल्यानंतर एक्झरसाइज करायला जाणार आहे किंवा तुम्ही उठून पटापटा सगळी कामं आवरता धुणं भांडी झाडधूड काय असेल नसेल ते काय जेवण करून केलं का हा जर जेवणाने ताकद मिळाली असती ना तर तुम्ही जेवढं सकाळी काम केलं दिवसभर तेवढं जेवण करा रात्री आणि तेवढं करून दाखवा तुम्ही तर जेवण केल्यावर कधी झोपल तुम्हाला असं होतं पण जेवणाने शक्ती आली का गेली हा थोडा विचार करा म्हणून मी लोकांना समजवतो का फूड इज अ नॉट सोर्स ऑफ एनर्जी फूड इज ओनली बिल्डिंग मटेरियल ते फक्त बिल्डिंग मटेरियल आहे वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याची आवश्यकता आहे दोन टाइम जेवणाची पण एकदा का वयाचं 25 वर्ष पूर्ण झाली का जेवण फक्त रात्रीच करायचं दिवसाचं नाही आज या सगळ्या क्षेत्रातली लोक काही ना काही रोगाने ग्रस्त आहे मग ते डॉक्टर असतील साधू संत महात्मे असतील सैतान असतील राक्षस असतील किंवा अजून कुठले गरीब आमीर सगळं काही असेल कारण आजार जे असतात ते भेद करीत नाही ते पाहतात जिथं कुडा तिथं ते पाठवतात बरोबर ते भेद करीत नाही याचं एकच कारण आहे वयाच्या 25 वर्षानंतर जी व्यक्ती सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण करती ती कुठल्याही क्षेत्रातली असू द्या ती कधीच निरोगी राहणार नाही म्हणून आज तुम्ही प्रत्येक घराघरात माणूस पेशंटच पाहा बघा चांगला हार्ड काम करणारे शेतकरी असू द्या एक्झरसाइज करणारे असू द्या दिवस रात्र एक्झरसाइज करताय तरी त्यांना त्रास होत राहिलाय आमच्याकडे खूप येतात असे म्हणून आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी म्हणून मला सांगायचं आहे का हे प्रॅक्टिकली नॉलेज आहे इथे डिबेट नाहीये इथं फक्त करून पाहायचंय आणि श्रद्धा ठेवून करून पाहायचंय म्हणून मी सांगू राहिलोय अनुभव करा की सकाळी उठल्यानंतर पहिले काय करतोय आपण नॅचरली पहिले वर्क आहे मग फूड आहे आणि मग रेस्ट आहे पहिले कामच आहे आणि काम केल्यावर पेशंटची झीज भरून काढायसाठी आणणं आहे आणि आज जेवण केल्यानंतर मग आपल्याला जो काही इंडिकेशन देतात आरामाचे त्यावेळेस झोपायचं राहतं मग त्यावेळेस झोपल्यावर हा मधला रिकामा राहतो आणि शरीर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन सफाईवर करतं आणि ज्यावेळेस आपली झोप होते सकाळी आपलं पोट पण मोकळं होऊन गेलेलं राहतं आज झोपची ऊन नाही राहिली कोणाला डीप स्लीप काय आता तेच माहित नाही कारण मोबाईलने आपली स्लीपच काढून टाकली झोपच काढून टाकलेली म्हणून डीप स्लीप जोपर्यंत नाही तोपर्यंत स्वास्थ्य नाही कारण डीप स्लीपमध्ये गाढ झोपेमध्ये शरीर चार्ज होत राहतं म्हणून ती 2 तासाची का असो ना ती 4 तासाची का असो ना पण स्वस्थ शरीराला 4 तासाची पण झोप पुरेशी असते 10-10 तास झोपून चार्ज नाही होत बॉडी डीप स्लीप मध्ये चार्ज होतं नाही तर लोक 16 तास आणि 10 तास लोळत बसतात ती झोप नाही म्हणून आपल्याला काय करायचंय सफाईला वेळ द्यायचाय मग आपल्याला दुपारी काय करायला लावलं मी जास्तीत जास्त फळं खाऊ शकता तुम्ही पाहिजे ती फळं खा त्या फळाला लिमिट नाही फक्त कोणती फळं जास्त खावी तर एका वाक्यात ज्या सीझनमध्ये जी फळं जास्त येतात ना ती पोटभर खायची ती औषधं राहतात आताच्या सीझनमध्ये द्राक्ष नाही म्हणून द्राक्षाच्या मागे लागू नका भले ते 200-200 रुपये किलो असतील आपल्याला पैसे महागडे खर्च नाही करायचे आपल्याला स्वस्त मस्त खायचे कारण स्वस्त असलं म्हणून काय झालं ते जास्त येते सीझन मध्ये आलेले आता संत्रीचा सीझन आहे आता सफरचंद मिळत असतील पेरू चांगले येऊ राहिलेले भरभरून खा आंब्याच्या सीझन मध्ये भरभरून आंबे खा काही शुगर वाढणार नाही काळजी करू नका तुम्ही तुम्हाला सगळं खाण्याचा आनंद देणार आहे मी तर आपल्याला भरभरून फळं खायची आहे संध्याकाळच्या वेळेला त्याचा ज्यूस बनवायचा असेल तर ज्यूस पण बनवून टाकू शकता पण कुठल्याही फळात दूध नाही टाकायचं या 15 दिवसांमध्ये दूध तूप ताक दही अजिबात हात लावायचं नाही गाई म्हशीचं दुसरी गोष्ट चहा ग्रीन ब्लॅक कुठल्या अजून टी असतील घ्यायचे नाही कारण आपल्याला 15 दिवस गॅस बंद करायचा आहे काम चालू रस्ता बंद आपल्याला बाहेरचा अग्नी बंद करायचा आहे आतलाच्या ठगने आपल्याला प्रज्वलित करायचं आहे एकदा का आतलाच्या ठगने प्रज्वलित झाला मी नेहमी सांगतो भट्टी तप गई तो लोहा पिघलताय वरना कागद भी धुवा निघतंय आपली भट्टी कमजोर आहे म्हणून अर्धी पुढे आपल्याला ऍसिडिटी देते गॅसेस वाढवते कफ वाढवते मी सांगतो 4 भाकऱ्या खा ना पचवण्यालायक बॉडी बनवा
त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपला जठरांगला प्रज्वलित करायला पहिले मोकळं व्हायचंय. एकदा ते मोकळा झाला तरुण सांग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. आता तुम्ही विचार करा, थंडी गारट्यामध्ये आपण शेकुटी शेकत असतो, त्यावेळेस तो जो अग्नी असतो त्याच्यावर राख येते, ती राख येते ना, त्यावेळेस तुम्ही किती गवत टाका धुरत निघणार आहे, त्यावेळेस आपण काय करतो फूक मारतो, ती राख उडाली का तो अग्नी काय मग तो विश्व जाळील एवढी ताकद आहे. तसा आपल्या पोटामध्ये जठर अग्नी, परंतु आपल्या शरीरात गॅस ऍसिड कफची राख आल्यामुळं अर्धी पोळी आपल्याला पचत नाही आज, लक्षात ठेवा. म्हणून सांगतो एकदा तो जर पॉवरफुल झाला ना, तुम्ही दोन चार भाकऱ्या खा ना, कुठलंही नुकसान होणार नाही, तेवढी पचवण्याची ताकद आहे. आपण स्वतःला कमी वयात म्हातारं करून घेतलंय, नाही आता मला असंच राहायचंय. तुम्ही स्वतःला तयार करा का मला असं नाही राहायचं, मला निरोगी राहायचंय. मग संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस घ्या, गाजर बीट टोमॅटो काकडी वगैरे जे आहे ते संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान याचे तुम्हाला ज्यूस घ्यायचे. जर तुम्ही ड्युटीवर असाल तर डायरेक्ट खाल्लं तरी चालेल, एखादी काकडी एखादा टोमॅटो त्याची टेस्ट इतकी सुंदर लागते, कारण आपण जे शिजवलेला पदार्थ खातो त्याच्यामध्ये ते तोंडी लावतो त्याची चव नीट कळत नाही, पण ज्यावेळेस आपण रसार करतो ना तर आपल्या जिभेवरची प्रत्येक रंध्र खुलतात, आपल्याला प्रत्येक पदार्थाची टेस्ट समजायला लागते, अतिशय सुंदर चव लागते त्यांची. ते सगळं तुम्ही 5 ते 7 दरम्यान हे व्हेजिटेबल्स खायचे. आणि रात्रीच्या वेळेस पुस्तकात दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड्स आहे, जसं मोड आली उसळ, त्याच्यात कांदा टोमॅटो तिखट मिरची टाका, कधी त्याच्यामध्ये स्वीटकॉर्नचे दाणे टाका, कधी डाळिंबाचे दाणे टाका, कधी थोडी कोथिंबीर टाका, त्याच्यानंतर गाजरचा हलवा आहे, बीटचा हलवा आहे, नारळाचं दूध सॅलॅड आहे, असे भरपूर पदार्थ पुस्तकात दिलेले, कोणतेही खा, त्याला कुठलंही तेल नाही, तूप नाही, दूध नाही, गॅस नाही, कुठल्या प्रकारचं काहीच त्याला टाकायचं नाहीये, अगदी साधं बनवायचंय, सोपं बनवायचंय, त्याचे एकदम टेस्टी बनणार आहे ते सगळं. आता हे करत असताना मी तुम्हाला काही वनस्पती आहेत ज्या मी तुम्हाला देईन, त्या बाहेर शोधायला कोणाला लवकर वेळ नाही आहे, मग आम्ही देत राहतो की घ्या.